वाळवा इस्लामपूर मार्गावर इस्लामपूर तासगाव एसटीला अपघात झाला. मंगळवारी सकाळी 11 वाजता एसटी पलटी झाल्याची घटना घडली. यामध्ये एक वयोवृद्धा गंभीर जखमी झाली आहे. भागीरथी गणपती माळी वय 75 राहणार पारगाव तालुका हात खनंगले असं जखमी महिलेचं नाव असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वाळवा फाट्यापासून 1 किलोमीटर अंतरावरील पोल्ट्री फार्म शेजारी असणाऱ्या वळणावर सकाळी 11 वाजता एसटी बाजूला घेत असताना पलटी झाली. या अपघातात वृद्धा गंभीर जखमी झाली आहे. एसटीमध्ये 35 प्रवासी होते. अपघातानंतर पुढील काच फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. एसटी पलटी झाली तेव्हा वाहक तिकीट काढत होते. 20 प्रवाशांना तिकीटे देण्यात आली होती. या दरम्यानच अपघात झाला. घाबरलेल्या प्रवाशांनी आरडाओरडा केला. यावेळी रस्त्यावरून जाणारे नागरिक मदतीला धावले. अपघाताची माहिती मिळताच इस्लामपूर एसटी आगार प्रमुख घनश्याम पाटील शर्मिष्ठा पाटील यांनी त्वरित भेट देऊन मदतीला सुरुवात केली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या भागीरथी गणपती माळी वय 75 यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. तर अपघातामुळे सुमारे 2 तास वाहतूक खोळंबली होती. महत्त्वाच्या न्यूज अपडेटसाठी पाहत रहा फ्रंट पेज न्यूज पोर्टल. तसेच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.